रामनवमी निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। सायंकाळी 4 वाजता साई पालखीची पूजा परमपूज्य राघवेश्वर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली। पालखीचे धारणगाव मुर्शदपूर कोपरगाव मार्गे शिर्डीकडे प्रस्थान झाले। या पालखीचं ठिकठिकाणी थंड पेय, लिंबू सरबत, लस्सी, ताक आणि शाबुदाना खिचडी देऊन स्वागत करण्यात आलं। तर सामाजिक कार्यकर्ते लहानुभाऊ नागरे यांच्या वतीने पालखीतील साई भक्तांना मिष्ठान्न जेवण देण्यात आलं होतं। या प्रसंगी परमपूज्य राघवेश्वर महाराज आणि साई भक्त वाल्मिकी नीलकंठ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। प्रथम आपण सर्वजण भाग्यवान आहोत, सबका मालिकी एक असे उपदेश देणारे साईबाबा का ज्यांनी हा रामनवमी उत्सव साजरा करण्याचा शुभारंभ केलेला आहे आणि तो मला तरी वाटतं भारतामध्ये जगामध्ये एक नंबर अयोध्यामध्ये असेल आणि दोन नंबर आपल्या शिर्डीमध्ये असेल। कारण साईबाबांनी हे प्रभू रामचंद्राचाच का तर प्रभू रामचंद्र एक मनुष्य जातीचा गौरव आहे। जसं शिर्डीला महत्त्व कोणामुळं वाढलं, साईबाबामुळं वाढलं। पंढरपूरला जसं पुंडलिकामुळं महत्त्व वाढलं तसं मनुष्य जातीचा गौरव असेल तर ते प्रभू रामचंद्र आहे। आणि त्या प्रभू रामचंद्रांचा रामनवमी उत्सव त्या माध्यमधून शिर्डीमध्ये अनेक असे नद्या एकत्र आलेल्या आहे आणि आज तो मोठा जनसागर आपल्याला शिर्डीमध्ये पाहायला मिळतो। असे सबका मालिक साईबाबांचे फार आपल्या या परिसरावर, जगावर, विश्वावर फार मोठे उपकार आहे आणि त्या माध्यमधून हा सोहळा अनेक प्रत्येक गावागावामधून हा सोहळा साजरा होत असतो। त्याचप्रमाणे श्री क्षेत्र कुंभारी हजारो वर्षापूर्वीचं हे काही मंदिर आहे। इथं प्रभू रामचंद्र 3 वेळा यावरी माता आणली असे गौतम ऋषी इथं येऊन गेलेले। त्याचप्रमाणे 71% पाणी 29% पृथ्वी आहे, हे सगळं पाणी एका वंजुळीत पिऊन टाकलं असे अगस्त्य ऋषी इथं येऊन गेलेले आहे। अशा पवित्र भूमीमधून ही सोहळा आज आपण रामनवमीच्या पर्वकाळावर दरवर्षी आमचे कार्यकर्ते हा सोहळाचं नियोजन करता, आयोजन करता, रस्त्याने सर्वजण त्यांची सेवा करताय आणि म्हणून रामनवमीच्या पर्वकाळावर सर्वांना शुभेच्छा देतो। त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्रांचा आदर्शही आपण घेतला पाहिजे। आपल्या मनुष्य जन्माचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचा थोडंसं तरी आदर्श आपण घ्यावं। प्रभू रामचंद्र तर सद्गुणाची खाण आहे, नवीन नवीन प्रभू रामचंद्राचा सहज स्वभाव आहे का दुसऱ्याला आनंद देणं हा त्यांचा मुळात स्वभावामध्येच आहे। आणि अशा प्रभू रामचंद्र राम रावणाचं युद्ध सीतामाई चोरीला गेलेली, रावण राम रावणाचं युद्ध चालू आहे। त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्र रात्रीच्या वेळेला जेव्हा आराम करतात त्यावेळेला लक्ष्मणजी आणि हनुमानजी त्यांची जेव्हा सेवा करताय त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या मुखामधून म्हणजे ओठ हालताय भरत भरत ज्यांच्यामुळं वनवास आहे त्यांच्या नावाचं आठवण प्रभू रामचंद्र काढताय। असे प्रभू रामचंद्रांचा आदर्श जर आपण घेतला तर नक्कीच आपल्या जीवनाची दशा जाऊन आपल्याला योग्य दिशा मिळेल आणि योग्य दिशा जशी ज्ञानेश्वर माऊलींना मिळाली 16 वर्षी योग्य ठिकाणी जाऊन पोहोचले। माऊलींनी 16 वर्षी निशाणी करून ठेवली, मला फक्त 16 वर्षापर्यंतच ह्या जगात थांबायचं आहे, तोपर्यंत खूप घाई करून खूप चांगलं कर्म केलं। तसं मला असं वाटतं माऊलीसारखं आपण सर्वांनी कुठंतरी निशाणी आखावं का मला एवढ्या दिवस राहायचं आणि तेवढ्या दिवसातच खूप काही करायचं आहे। आणि म्हणून असं आज भारतभूमी अनंत कालापासून चालत आली, ह्या भारतभूमीमध्ये खूप मोठे संस्कार आहे। इथं गाईची पूजा होते, बैलाची पूजा होते, नागदेवतेची पूजा होते, झाडाची पूजा होते, धर्तरी मातेची पूजा होते, अतिथीची पूजा होते। अशा भारत देशामध्ये आपण आलेलो आहोत। सर्व देशामध्ये सर्व देवता आहे परंतु सबका मालिकी एक असे उपदेश देणारे साईबाबा मात्र सगळ्या जगापेक्षा विशेष वेगळे आहे। कारण आपण कुंभमेळ्यामध्ये बघत आहोत अनेक संत येत आहेत। आज रामनवमीच्या या पर्व काळावर रामनवमीच्या या पर्व काळावर साई राघवेश्वर प्रतिष्ठान आयोजित कुंभारी ते शिर्डी श्री क्षेत्र शिर्डी येथे या पालखीचं 8वं वर्ष आयोजित केलेलं आहे। या पालखीमध्ये जवळजवळ कुंभारी, धारणगाव, मायेगाव आणि पंचकृषीतील 2 ते 3 हजार भाविक सहभाग घेतात आणि दरवर्षी या पालखीमध्ये भाविक सहभागी होऊन शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेत असतात। पालखीचं 8 वर्ष आहे। पालखी झाल्यानंतर साधारणतः हनुमान जयंतीच्या दिवशी दरवर्षी पालखीचं भव्य असा भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला असतो। साई राघवेश्वर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आमचे परमपूज्य राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखीचं 8 वर्ष अतिशय उत्साहात या ठिकाणी आम्ही साजरं करत आहोत। आपल्या सर्वांचे
सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेच आणि अशाच पद्धतीने आम्ही यापुढेही पालखी सोहळा अखंडपणे चालू ठेवू। धन्यवाद। पालखीचं हे 8वं वर्ष असून या पालखीमध्ये 2500 ते 3000 साईभक्त महिला पुरुष सहभागी झाले होते। तर पालखीतील महिला भक्तांना आणण्यासाठी 15 ट्रॅक्टर, 4 पिकअप आणि 4 टेम्पो ची सुविधा करण्यात आली होती। पालखी यशस्वी होण्यासाठी प्रशांत घुले, श्रीकांत पैठणे, वाल्मिक निळकंठ, संजय भावसार, विजय गोडगे, संतोष कदम, रावसाहेब थोरात, संतोष मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। या पालखीकरिता परमपूज्य राघवेश्वर महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। तसेच कोपरगाव येथील साईगाव पालखी सोहळ्याच्या वतीनेही साई पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पालखीची मुंबादेवी मंदिरामध्ये विधिवत पूजा करून तिची सुरुवात करण्यात आली। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।